हे आहेत पिंपरी राजा गावातले शेतकरी कृष्णा पवार. दुष्काळामुळे गेल्या 4 वर्षांपासून त्यांची शेती पिकली नव्हती, मात्र यंदा चांगला पाऊस झाला आणि सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत कृष्णानं तुरीचं पीक घेतलं. 2 एकरवर तुरीचं पीक भरभरून आलं, पण याचा फायदा कृष्णा पवारांना झालाच नाही. तुरी आता आम्ही इथून घरी नेऊन टाकलेले आहे. आता तिथं एक वेळेस नेऊन पाहिला आम्ही, पण खर्च आला, आम्ही वापिस आलो. 5000 रुपयाला मी डुबलेलो आहे, त्याच्यामुळे घरी तूर टाकलेली आहे आम्ही. आता ती भाव आला तर बरं आहे, नाही तर मग दाळ करून असेच आज हे करणं आता तिचं. कृष्णा पवारनं मोठ्या आशेनं नेलेली तूर विकत घ्यायला सरकारनं नकार दिला, कारण सरकारी निकषानुसार तुरीमध्ये लाल आणि हिरव्या तुरीचे दाणे आढळल्यास ती खरेदी केली जात नाही. सरकारनं तुरीला 5050 भाव दिलाय, खरेदी मात्र 1-1 दाणा वेचून केली जाते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची तूर पडून आहे. काही शेतकरी नुकसान सोसत 3200 ते 3500 रुपयांना तूर विकतायत. आजपर्यंत आमच्याकडे जवळपास 1000 शेतकरी इथं येऊन गेलेले, त्याच्यापैकी 700 शेतकऱ्यांचा आपण माल घेतलेला आहे आणि त्यांची क्वांटिटी 7187 क्विंटल आपण आत्तापर्यंत तुरीची तूर घेतलेली आहे आणि त्यांना 5050 रुपयाने आपण पैसेसुद्धा शेतकऱ्यांना दिलेले आहेत. दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांची बारदानं रिकामी झाली होती. यंदा चांगला पाऊस झाला, तुरीचं विक्रमी उत्पादन झालंय, मात्र सरकारच्या धोरणामुळे तुरीच्या बारदानाची शेतकऱ्याच्या घरातच खप्पी लागली आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद.